नमस्कार विद्यार्थी मंडळींनो, नुकताच वर्ग 12वीचा रिझल्ट लागला. माहीत असेलच आपल्या महाविद्यालयाचा रिझल्ट 88% लागला आहे. माहीत आहे ना, सर्वच मुलींनी आपल्या प्रयत्नांनी भरपूर गुणांनी पास होऊन आपल्या महाविद्यालयाची मान उंचावली. सर्वच विषयात उत्तम गुण मिळवले. मराठी विषयात 90 जास्त गुण मिळवणाऱ्याही खूप मुली आहेत. सर्वांना माझ्याकडून 500 रुपयाचं बक्षीस मी देणारच आहे. असेच बक्षीस याही वर्षी मी देणार आहे बरं. पण अट आहे, मराठी या विषयात 90 किंवा 90 जास्त गुण मिळवायचे आहे. तर मग लागातार तयारीला, म्हणजेच अभ्यासाला. सुरुवातीपासून नीट अभ्यास केला तर तुम्ही पण एवढे गुण मिळवू शकता. मिळवणार ना? ओके मैत्रिणींनो, आपण मागील तासिकेमध्ये निबंध म्हणजे काय पाहिले. निबंध लेखन ही एक कला आहे आणि ती प्रयत्नांनी साध्य होते हेही पाहिले. स्थूल मानाने निबंधाचे 5 पडतात. 1 वर्णनात्मक निबंध, 2 व्यक्तिचित्रणात्मक निबंध, 3 आत्मचरित्रात्मक निबंध, 4 कल्पनाप्रधान निबंध, 5 वैचारिक निबंध. यापैकी वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध आणि आत्मवृत्तात्मक निबंध आपण सविस्तरपणे अभ्यासले. आज चौथा व 5वा प्रकार अभ्यासणार आहोत. चौथा प्रकार आहे कल्पनाप्रधान निबंध. प्रत्येक व्यक्तीला कल्पनेत रमायला आवडत असतं. जी गोष्ट आपल्याला प्रत्यक्षात मिळत नाही ती आपण कल्पनेत मिळवत असतो, हो ना? तुम्हीच बघा, आरशासमोर उभं राहून स्वतःच्या प्रतिबिंबाला वेगवेगळ्या रूपात पाहून किंवा कल्पना करून खुश होणाऱ्या खूप मुली आहेत. कल्पनेतही गालावर हसू खेळतं. तेच पाहणार आहोत आज आपण कल्पनाप्रधान निबंध. कल्पनाप्रधान निबंध या प्रकारच्या निबंधात कल्पना विलासाला महत्त्व दिलं जातं. सहज सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनाच्या उत्तुंग भरणाऱ्यांनी हा निबंध प्रकार लंटलेला असतो. परंतु त्याला न्याय देण्यासाठी कल्पना शब्दात गुंफण्याची चांगली तयारी असावी लागते. मी पक्षी झालो तर हा विषय वाचताक्षणी तोच लिहायचा असा मोह तुम्हाला होतो. पण 5-10 वाक्यानंतर आगळ्या वेगळ्या कल्पना सुचणे थांबले तर मात्र तुमची अडचण येते. ती होऊ नये यासाठी विविध स्वरूपाच्या कल्पना करण्याचा सराव, सवय असावी लागते. कल्पनेच्या दुनियेत रमण्याचा रियाज करावा लागतो. एका कल्पनेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, चौथी, अशी एकापेक्षा एक सुंदर सुंदर कल्पनांची साखळी जोडता आली पाहिजे. अनोख्या कल्पनांनी नटलेल्या निबंध वाचकाला नक्कीच गुंतवून ठेवू शकतो. त्यांनी विषय दिला आहे तुम्हाला, मी अभिनेता किंवा अभिनेत्री झालो तर पहा, प्रयत्न करा. हाही निबंध तुम्हाला लिहून पाहायचा आहे. 5वा प्रकार आहे आपला वैचारिक निबंध. वैचारिक निबंध म्हणजे विचारांवर आधारलेला निबंध होय. एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्यासंबंधीची साधक बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध. हा वैचारिक निबंधाचा प्रकार निवडताना आपल्याला तो विषय योग्य प्रकारे समजणं महत्त्वाचं आहे. उदाहरण दिलं आहे त्यांनी आपल्याला, काय श्रेष्ठ, मन की मनगट. असा विषय दिला असेल तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूचे गुणदोष, त्यांच्या संदर्भातील अनुकूल प्रतिकूल मते, त्याचे खंडन मंडन, साधक बाधक चर्चा, एखाद्या विषयाचे चिंतन, ह्या सर्व गोष्टी वैचारिक निबंधात अपेक्षित असतात. यामुळे निबंध एकागी होत नाही, तसेच तो पूर्वग्रह दूषितही होणार नाही. अशा प्रकारच्या निबंधाच्या समारोपात निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते. हा निबंध लिहिताना तुम्हाला, जेव्हा तुम्ही समारोप करता त्या निबंधाचा, त्याच्यात सगळ्यात शेवटी सकारात्मक निष्कर्ष तुम्हाला लिहावा लागतो. केव्हाही निबंध हा सकारात्मक पद्धतीने मांडायचा असतो, नकारात्मक नाही. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधात आवश्यक असते. अशा प्रकारच्या निबंधात केवळ गंभीर विषयच हाताळावेत असे नाही, तर हलके फुलके विषयही पुरेशा गांभीर्याने हाताळता येतात. त्यासाठी लेखकाला विचाराची पद्धतशीर तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी या निबंधामध्ये दृष्टांत, दाखले, उदाहरणे देता आले पाहिजे. तुम्ही जर वैचारिक निबंध जर घेतला तर जो विषय तुम्ही निवडला आहे तो विषय तुम्हाला विविध दृष्टांत, विविध दाखले देऊन समोरच्याला पटवून देता आला पाहिजे. त्यांनी आपल्याला एक विषय दिला आहे,
मोबाईल शाप की वरदान, पर्यावरणी पुढे आव्हाने, देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान। मैत्रिणींनो, हे झाले आपले निबंधाचे प्रकार। प्रत्यक्षात निबंध लिखाणाची पूर्वतयारी करावी लागते, अगदी जाणीवपूर्वक। म्हणजेच जाणीवपूर्वक म्हणजे काय, तुम्हाला तो विषय समजून उमजून तयारी करावी लागते। त्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन आणि शब्दसंपत्ती, त्यासोबतच लेखन सराव यावर तुम्हाला, या सगळ्या वैशिष्ट्यांवर तुम्हाला भर दिला पाहिजे। एक आहे त्यातला निबंध लेखनाची पूर्वतयारी करताना, त्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन, शब्दसंपत्ती विकास आणि लेखन सराव यावर तुम्हाला भर द्यायचा आहे। तुमची भाषा, लिखाणाची भाषा ही प्रमाण भाषा असायला पाहिजे, यासाठी तुम्ही भरपूर वाचन करा। समाजात वावरताना डोळे कान सतत उघडे ठेवले तर आपण अनेक विषय सतत पाहू शकतो, सतत ऐकूसुद्धा शकतो। श्रवण म्हणजे काय पहा, श्रवणात तुम्हाला काय करायचं आहे, श्रवण। आतापर्यंत तुम्ही श्रवण हे भाषिक कौशल्य बऱ्यापैकी आत्मसात केले असेल। श्रवणातून शब्दसंपत्ती आणि विचार प्रक्रियेचे विकास होत असतो, त्यामुळे आता हेच कौशल्य आणखी वाढवायचं आहे। त्यासाठी सकस भाषणे ऐकणे, चर्चा ऐकणे, रेडिओ आणि दूरदर्शनवरील श्राव्य कार्यक्रम ऐकणे। श्राव्य म्हणजे जे ऐकून आपल्याला त्यातून काहीतरी मिळणार आहे। तुम्ही अनेक कार्यक्रम बघत असतात, खरंच ते श्राव्य असतात का? बरं, जर जे श्राव्य आहेत त्याचं उपयोजन आपण योग्य ठिकाणी करतो का? म्हणून त्यांनी म्हटलं आहे, श्रवण असं करा की ज्यातून आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे। वक्तृत्व स्पर्धांमधील भाषणे ऐका, आंतरजालावरील उपलब्ध असलेले उत्तमोत्तम व्याख्याने ऐका, सुंदर अर्थपूर्ण गाणी ऐका। तुम्ही बहुश्रुत व्हा, लेखपण ते म्हणतात आपल्याला, तुम्ही बहुश्रुत व्हा, अनेक खूप गोष्टी ऐका, चांगल्या गोष्टी ऐका आणि त्या योग्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा। अशा श्रवणातून निबंध लेखनास उपयोगी पडेल अशी बरीचशी माहिती आपल्याला मिळू शकते। दुसरं कौशल्य आहे आपलं संभाषण। संभाषण तर आपण रोजच साधत असतो, मैत्रिणीसोबत, शिक्षकासोबत, आईवडिलांसोबत, पण संभाषण कसं करायला पाहिजे पहा। संभाषणातून भाषेच्या उपयोजनाची संधी मिळत असते, योग्य ठिकाणी योग्य शब्दाची मांडणी करणे। विचाराला चालना मिळते, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा वक्तृत्व स्पर्धांमध्ये, परिसंवादांमध्ये, चर्चांमध्ये सहभागी व्हा। आवडत्या विषयांवर बोला, शिक्षकांशी चर्चा करा, संधी मिळेल तिथे व्यक्त व्हा। म्हणजे जर एखादा विषय तुम्हाला मांडण्याची संधी मिळाली तर तो जरूर योग्य शब्दात मांडा, त्यामुळे भाषेत सहजता, प्रवाहीपणा येण्यास मदत होते। तो ते आपल्याला निबंध लिखाणास उपयुक्त ठरू शकतं। तिसरं आहे आपलं वाचन। वाचन आपण करतो का? खरंच, कितीजणी लायब्ररीत जातात, लायब्ररीत जाऊन काय आपण वाचन करतो? वाचन खूप महत्त्व, वाचाल तर वाचाल असे आपल्या इथे एक म्हण आहे। वाचन, भरपूर वाचन करा, दैनिक वृत्तपत्रे, अन्य नियतकालिके, आवडीची पुस्तके वाचत राहा। आंतरजालावरही वाचनीय भरपूर मजकूर उपलब्ध असतो, तो वाचा। पाठ्यपुस्तकातील गद्य पठ्य पाठ्यांशी मिळते जुळते लेखन वाचा। पूरक वाचन करीत राहा, रसिक वाचक व्हा। वाचनाने भाषा विकसित होईल, तुमची शब्दसंपत्ती वाढेल, विचारांची मांडणी कळेल, कसे विचार मांडले पाहिजे हे सुद्धा तुम्हाला कळू शकतं। विचाराला चालना मिळेल, सर्जनाची प्रेरणा मिळेल। सर्जन म्हणजे नवनिर्मितीची, की आपणही काही याच्यापेक्षा चांगलं लिहू शकतो हे आपण जेव्हा वाचू समोरच्याचं तेव्हा आपल्याला कळू शकतं। निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषयासंबंधीचे वाचन करा। जो विषय आपण निबंधासाठी निवडणार आहोत त्या संबंधित आपला जिथे जिथे काही माहिती मिळत असेल ती वाचत राहा। चौथं आहे आपलं लेखन। तुमच्या श्रवण, संभाषण, वाचन यामध्ये जे जे तुम्हाला आवडले, सुचले, पटले ते लिहून ठेवा, म्हणजेच नोट्स काढा। तुमच्या वाचनात ऐकण्यात जी जी उपयुक्त माहिती येईल ती माहिती तत्परतेने लिहून ठेवा। ही माहिती फावल्या वेळात वाचत राहा, नुसतं लिहूनच ठेवायचं नाही आहे बरं बेटा, ते तुम्हाला वाचत राहायचं आहे आणि त्याचं योग्य ठिकाणी उपयोजनसुद्धा करायचं आहे। या माहितीचा वापर कोणत्या निबंधात कसा किती करता येईल याचा विचार करून ठेवा।
आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. येता जाता, विश्रांतीच्या वेळी, फावल्या रिकाम्या वेळी तुम्ही ते सहज करू शकता. हे सर्व सहजपणे आवडीने करण्याची सवय लावून घ्या. यालाच व्यासंगाची सुरुवात असे. व्यासंग म्हणजे काय म्हणजे तुम्हाला माहीत आहे, व्यासंग म्हणजे छंद. आपल्याला त्याचा छंद असला पाहिजे. येता जाता आपण वेगवेगळं वाचलं पाहिजे, ते लिहून ठेवलं पाहिजे. जसं तुम्ही वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना नोट्स काढत असता, तो शिकवत असतो तुम्हाला, तुम्ही तुमचं जे महत्त्वाचं वाटतं त्याचा नोट्स, आणि त्या नोट्स तुम्ही घरी वाचता, आणि मग तुम्हाला तो विषय अजून अजून स्पष्ट होण्यास मदत होते. तो वाढवत न्या. विविध विषयाची सखोल माहिती लिखित स्वरूपात सतत जवळ ठेवणे हे तुमच्या निबंध लेखनाचे बीज भांडवल आहे. बीज भांडवल म्हणजे कच्चा माल. जर तुमच्याजवळ असं लिखाण असेल तर ते तुम्ही वाचून वेळोवेळी त्याचा योग्य ठिकाणी उपयोग करू शकता. लेखनाच्या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव होत असतो. पाच आहे तुमचं निरीक्षण. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा. बघा ना, तुम्ही जेव्हा महाविद्यालयात येता रस्ताभर अनेक घटना तुमच्या डोळ्यासमोर घडत असतात. त्या घटना आपल्या डोळ्यांनी टिपून घेतल्या पाहिजे, कानांनी आपण ऐकलं पाहिजे. जाता येता नुसते रस्त्यावरचे, ज्या रस्त्यावरून आपण येत असतो त्या रस्त्यावरच्या दुकानांवरची नावं तरी तुम्हाला पाठ आहेत का, कधी बघितली आहेत का, भाई कुठे आहे गं, असं सहज आपण म्हणतो. पण निरीक्षण आपलं दांडगं असलं पाहिजे. एखादे प्रदर्शन, मंडई, रेल्वे स्टेशन, ग्रंथालय, उपहारगृह, बाजार, मेळावे, सभा, संमेलने, अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात, तिथली माणसे, त्यांचे संवाद, त्यांचा पेहराव, हालचाली इत्यादी सहजपणे बघत राहतो. बघतो ना आपण, आपण एखाद्याची नक्कल करतो. कशामुळे करू शकतो? आपण त्या व्यक्तीचं योग्य निरीक्षण केलं असल्यामुळे. निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे, क्रिकेट मॅचेसचे, रहदारीचे निरीक्षण करा. हे सर्व येता जाता सहज होऊ शकतं. या निरीक्षणामधून तुम्हाला साध्या साध्या गोष्टीमध्ये मोठा आशय सापडू शकतो, जो निबंध लेखनाला तुम्हाला उपयोगी पडतो. विशेषतः वर्णनात्मक निबंधात हे निरीक्षण तुम्हाला खूप खूप उपयोगी पडत असतं. सहावं आहे आपली शब्दसंपत्ती. शब्दाचे महात्म्य सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत असे सांगितले आहे. जैसे बिंब तरी बाचके एवढे, परिप्रकाशा त्रैलोक्य तोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. म्हणजेच काय? जसे सूर्यबिंब दिसायला तळहाता एवढे दिसते, पण त्रिभुवनाने उनी पडावीत इतका त्याचा प्रकाश असतो. त्याच्या छोट्याशा प्रतिभाने पूर्ण जग उजळून निघतं. अगदी त्याचप्रमाणे शब्दाचा व्यापकपणाही तुमच्या अनुभवास येऊ शकतो. शब्द कसे असतात हे तुमचं जेव्हा तुम्ही तुमचं तोंड चालवता की नाही, एखादा खतरनाक शब्द आपण जेव्हा आपल्या मैत्रिणीला म्हणतो तिच्या डोळ्यातून टचकन पाणी काढतो, या काय होतो त्या शब्दाचा उपयोग तुम्हाला इथे कळू शकतो.